या ठिकाणी माझा पिरियड सक्सेसफुल करण्यासाठी मला हेल्प केली की तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्हाला शेवटचं थँक्यू म्हणण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी बोलवलं या ठिकाणी. आणि माझ्या आयुष्यामध्ये एक वेगळा प्रयोग होता की मोठा क्राईम घडताना लोकांच्या सहभागातून तो क्राईमला कसं कंट्रोल करता येईल, आणखी तुमच्याकडून भेटलेली जी उत्पूर्व प्रतिसाद जो आहे तो ऑसम होता. आणि त्यामुळे तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणण्यासाठी, ॲक्च्युली कोरोना चालू असताना एवढं बोलवलं नाही, पण मला माहिती आहे की एक महत्त्वाची जी मंडळी आहे ती येतील या ठिकाणी, आणि त्यांना माझ्या हृदयातले जे थँक्यू आहेत त्यांना म्हणायचं होतं, त्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि मनापासून सगळ्यांना थँक्यू. आय एम रिअली हॅपी की तुम्ही ह्या ठिकाणी होतात म्हणून मी या ठिकाणी वर्षभर सक्सेसफुल झालो विदाऊट एनी प्रॉब्लेम्स. आणि हे प्रेम असंच ठेवा. मी नंतर आता ईवीडब्ल्यूला गेलो आहे, तिकडे 4-5 इयर सर्व्हिस बाकी आहे. तुम्हाला जेव्हा कधी पण माझी गरज असेल यू प्लीज कम टू मी. तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या वैयक्तिक कामासाठी पण तुम्ही माझ्याकडे कधी पण येऊ शकता असं मागच्या वेळी पण मी सांगितलं होतं. त्यामुळे हे तुमचं माझं नातं जे आहे ते समथिंग डिफरंट, म्हणजे मी पोलीस ऑफिसर असेल तुम्ही नागरिक असं न राहता आपण एक पोलीस मित्र म्हणून आणि मला केलेला एक सपोर्ट म्हणून एक वेगळं नातं आपल्याला बनलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला बोलतो एक नेहमीचा परिपाठ आहे, पण तुमच्यातलं नाव माझं नाव एक किती पूर्णपणे वेगळं आहे आणि तुमच्याविषयी जी आस्था जी आहे मला त्याच्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी बोललो आहे. त्यामुळे मनापासून थँक्यू. आणि नवीन जे येतील त्यांना पण तुम्ही अशा प्रकारे सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला कधी पण आयुष्यामध्ये कधी पण प्रॉब्लेम झाला किंवा कधी पण काय मदत पाहिजे असेल, गायडन्स पाहिजे असेल, ॲडवाईस पाहिजे असेल, प्लीज माझा नंबर बदलणार नाही, कधी पण तुम्ही मला फोन करू शकता आणि भेटू शकता. इवन माझ्या ऑफिसमध्ये पण तुम्ही येऊ शकता. इवन आय कॅन से आय स्टे ॲट द